जवळजवळ 15 वर्षांनंतर मी माझ्या शाळेतील मित्रास भेटलो. वेगवेगळ्या विषयावरती गप्पा गोष्टी झाल्यानंतर मी त्याला विचारले की भावा तू आजकाल काय करतोस. तेव्हा त्याने मला सांगितले की तो एक मेडिकल चालवतो, त्यासोबत तो एक फोटोग्राफर, सॉफ्टवेअर रिसेलिंग आणि डिस्पोजेबल प्लेट्स बनवण्याचे खूप सारे काम करतो. परंतु मजेची गोष्ट अशी होती की एवढे सारे बिझनेस करून सुद्धा तो महिन्याचे 10-15 हजार रुपये सुद्धा कमवू शकत नव्हता. आता तुम्ही विचार करत असाल की इतके सारे बिझनेस करणारा मुलगा 10-15 हजार रुपयांसाठी का स्ट्रगल करेल. अमेरिकेच्या सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपनीचे को फाउंडर गॅरी केलर यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. नमस्कार मित्रांनो, यशोगाथाच्या आणखी एका बुक समरीमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गॅरी केलर आणि जे पापासन यांचे पुस्तक द वन थिंग मधून जाणून घेणार आहोत की माणसाला यशस्वी होण्यासाठी किती गोष्टी करणे गरजेचे आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, आपण सामान्य मनुष्य का बनून राहतो. आपल्या सर्वांना स्वतःला डेव्हलप करायचे असते आणि आपण यासाठी सर्वच गोष्टी एकाच वेळी बदलण्यापासून सुरुवात करतो. आपण प्लॅन्स बनवतो, जॉन अब्राहम प्रमाणे बॉडी बनवण्यासाठी रोज 1 तास जिम, धोनी सारखा हेलिकॉप्टर शॉट मारण्यासाठी रोज 2 तास क्रिकेट, कायम संगीत शिकण्याची आवड होती म्हणून 2 तास म्युझिक क्लास आणि मार्क झुकेरबर्ग सारखं लहान वयात श्रीमंत बनण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या बिझनेस आयडियावरती रोज 5 तासांचे काम. परफेक्ट. परंतु अशा प्लॅन्सचे फक्त 2 रिझल्ट येतात. पहिला रिझल्ट जो नेहमी येतो तो म्हणजे आपण अशा या प्लॅन्स नुसार कामच करू शकत नाही, कारण आपली विल पॉवर ही एका बॅटरीप्रमाणे काम करते. रात्र होईपर्यंत ती हळूहळू संपत असते. सकाळी आपण जिमला जाऊन जॉन अब्राहम आणि ग्राउंडवरती जाऊन धोनी बनण्याचा प्रयत्न तर करतो, परंतु जसा जसा दिवस जातो तशी तशी आपल्या विल पॉवरची बॅटरी संपू लागते आणि म्युझिक शिकून रहमान बनणे आणि बिझनेस आयडियावरती काम करून झुकरबर्ग बनणे राहून जाते. या प्लॅनचा दुसरा रिझल्ट हा येतो की आपण काहीही करून या प्लॅनवरती काम तर केले तरी आपण या का मनुष्य बनून राहतो. जॉन अब्राहम, महेंद्रसिंग धोनी, ए आर रहमान आणि मार्क झुकरबर्ग यासारख्या महान लोकांकडे बघाल तर या साऱ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. मार्क झुकरबर्ग फेसबुक बनवत असताना क्रिकेट खेळण्याचा विचार करत नव्हता आणि नाही धोनी क्रिकेट खेळताना म्युझिक शिकण्याचा विचार करत होता. आपल्यातील खूप साऱ्या लोकांचा फोकस हा ब्रॉड असतो. आपल्या प्रत्येकाला एकाच वेळी कितीतरी गोष्टी करण्याची इच्छा असते आणि याचमुळे आपण एक सामान्य मनुष्य बनून राहतो. नंबर 2, मल्टीटास्किंग ही एक असत्य गोष्ट आहे. होय मित्रांनो, मल्टीटास्किंग हा शब्दच मुळात खोटा आहे. खरं तर हा शब्द कॉम्प्युटर मधून आला आहे. खरं म्हणजे कॉम्प्युटर सुद्धा मल्टीटास्किंग करू शकत नाही. कॉम्प्युटर एका कामामधून दुसऱ्या कामात इतका फास्ट स्विच करतो की आपल्याला वाटते की तो मल्टीटास्किंग करत आहे. आपल्यासोबत सुद्धा असेच काहीसे होते. जेव्हा आपण पार्कमध्ये मोबाईलवरती बोलताना चालत असतो तेव्हा आपले पूर्ण लक्ष फोनमधील बोलण्यावरती असते, परंतु आपण जेव्हा फोनवरती बोलत असताना रस्ता क्रॉस करू लागतो तेव्हा आपले संपूर्ण लक्ष रस्त्यावरील वाहनांवरती असते. नंबर 3, यशस्वी बनण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज आहे. अमेरिकेच्या सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपनीचे को फाउंडर आणि या पुस्तकाचे लेखक गॅरी केलर यांनी ऑब्झर्व केले आहे, जगातील ऑलमोस्ट सर्व यशस्वी लोक किंवा यशस्वी ब्रँड्स सक्सेसफुल झाले आहेत ते त्यांच्या एकाच गोष्टीमुळे. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकरसाठी ती एक गोष्ट क्रिकेट होती, नरेंद्र मोदी यांच्यासाठी ती एक गोष्ट पॉलिटिक्स होती, रोनाल्डोसाठी ती गोष्ट फुटबॉल होती, वॉरन बफेट यांच्यासाठी ती गोष्ट इन्व्हेस्टमेंट होती, डॉमिनोजसाठी ती एक गोष्ट पिझ्झा होती आणि मॅकडोनाल्डसाठी ती एक गोष्ट बर्गर होती. आज आपण सर्वजण सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतो कारण त्याने एक चांगला अभिनेता, रोनाल्डो सारखा फुटबॉल प्लेअर आणि मोदीजींसारखा एक राजकारणी होण्याचा एकाच वेळी विचार केला नाही तर फक्त क्रिकेटवरती लक्ष दिले आणि आपला पूर्ण फोकस क्रिकेटवरतीच ठेवला. आपल्याला आपल्या कामाचे इफेक्टिव्ह रिझल्ट्स मिळवण्यासाठी आपला फोकस जितका होईल तितका नॅरो करायला हवा. जसे सूर्याची किरणे कागदावरती पडल्यानंतर काही होत नाही, परंतु आपण भिंगाच्या मदतीने सूर्यकिरणांना एकाच जागेवरती फोकस केले तर तेथे आग लागते. नंबर 4, आपण आपली ती एक गोष्ट कशी शोधू शकतो. आपल्याला हे तर समजले की आपणास एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट मिळवण्यासाठी कोणत्या तरी एका गोष्टीवरती फोकस करावा लागेल,
परंतु आता सर्वात मोठा प्रश्न हा येतो की आपण त्या एका गोष्टीस कसे शोधणार। तर यासाठी आपल्याला 80-20 प्रिन्सिपलचा वापर करावा लागेल। 80-20 प्रिन्सिपल असे सांगते की 80% रिझल्ट तुम्हाला 20% कामामधून मिळतात। आता ती 20% कामे कोणती आहेत हे शोधण्यासाठी तुम्हाला तुम्ही जितकी कामे कराल त्यावरती 80-20 प्रिन्सिपलचा अप्लाय करावा लागेल। आणि आपल्याला हे तोपर्यंत करावे लागेल जोपर्यंत आपल्याला आपली ती एक गोष्ट सापडत नाही। नंबर 5, डॉमिनो इफेक्ट। प्रत्येक मोठे परिवर्तन हे डॉमिनोच्या पडण्याप्रमाणे सुरू होते। एक लहान डॉमिनो आपल्यापेक्षा 50 पट मोठ्या डॉमिनोला अगदी सहज पाडू शकतो। जर आपण 2 इंचच्या डॉमिनो पासून सुरुवात केली आणि त्या सिक्वेन्समध्ये त्याच्या 50 पट मोठा डॉमिनो ठेवला आणि त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा 50 पट मोठा, असे करत गेल्यास फक्त 2 इंचच्या डॉमिनोमुळे जो 18वा डॉमिनो पडेल त्याची उंची जवळजवळ पिसाच्या लिनिन टॉवर इतकी असेल। 23वा डॉमिनो पडेल त्याची उंची आयफेल टॉवर इतकी असेल। आणि शेवटचा जो 57वा डॉमिनो पडेल त्याची उंची पृथ्वीपासून चंद्रापर्यंत जेवढे अंतर आहे तितके असेल। म्हणजेच आजचा पाडलेला लहान डॉमिनो भविष्यातील एका अशा डॉमिनोला पाडण्याची ताकद ठेवतो जो त्यापेक्षा 1,00,000 पटीने मोठा असेल। याच डॉमिनो इफेक्टच्या प्रिन्सिपल वरती आपण आपल्या गोल्सचे सेटिंग करायला हवे। उदाहरणार्थ जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात 5,000 पुस्तके वाचायचे आहेत तर याला आपण तुमचे समडे गोल म्हणूया। या समडे गोलला आपण जर 57व्या डॉमिनो सोबत कम्पेअर केले तर तो तुमचा शेवटचा आणि सर्वात मोठा डॉमिनो असेल ज्याला तुम्ही पाडू इच्छिता। तर या मोठ्या डॉमिनोला पाडण्यासाठी आधी तुम्हाला लहानात लहान डॉमिनो पाडायला हवा। म्हणजेच तुमचे समडे गोल 5 वर्ष 1 वर्ष 1 महिना 1 आठवडा 1 दिवस या मार्गातून जात जात राईट नाव गोलवरती येऊन थांबेल जो सर्वात लहान 2 इंचच्या डॉमिनो इतका असेल। जर तुम्ही आज एखादे पुस्तक वाचण्यास सुरुवात कराल तरच तुम्ही पुढे जाऊन 5,000 पुस्तके वाचू शकाल। म्हणजेच डॉमिनो इफेक्ट नुसार तुम्हाला 5,000व्या पुस्तकाचा डॉमिनो पाडण्यासाठी सर्वात आधी 1 पुस्तक वाचण्याचा डॉमिनो पाडावा लागेल। कन्क्लुजन, जर तुम्हाला आयुष्यामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी असे यश मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमची ती एक गोष्ट शोधून त्याच्यावरती पूर्ण फोकसने दररोज कमीत कमी 4 ते 5 तास काम करावे लागेल। लक्षात ठेवा, जर तुम्ही गाणे म्हणणारा सचिन तेंडुलकर आणि फुटबॉल खेळणारा मार्क झुकरबर्ग बनण्याचा प्रयत्न करत असाल तर विश्वास ठेवा तुम्ही नेहमी एक सामान्य मनुष्यच बनून राहाल। मित्रांनो, या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला गॅरी केलर आणि जे पापासन यांचे पुस्तक द वन थिंग यामधून सांगितले आहेत। डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही हे पुस्तक मागवू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपले व्ह्यूज कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपले मराठी चॅनल यशोगाताला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा, शिकत रहा।